नमस्कार, मी मृदुला जोशी पुरंदरे. दुष्काळावर मात, कुटुंबांना साथ या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. मराठवाड्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे. पायला पाणी नाही, खायला अन्न नाही, जगणं मुश्किल झालंय. त्यामुळे तिथल्या बळीराजाला हवाय तुमच्या मदतीचा हात. यंदा मराठवाड्यात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे केवळ शेतकऱ्यांच्या पिकांची मूठमाती झालेली नाही, तर या दुष्काळामुळे गोरगरिबांचे संसार कोलमडून पडले आहेत. जालना जिल्ह्यातल्या गयाबाईंची अवस्था तर शब्दांपलीकडे गेली आहे. बघूया गयाबाईंचा हा संघर्षमयी प्रवास. वय वर्ष 75, अंगावर सुरकुत्या, दुष्काळाचा सामना करताना थकलेलं शरीर आणि डोळ्यात आयुष्यभर काबाड कष्ट केल्याची जाणीव. या आहेत जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्यातल्या गयाबाई पंडित. 2 एकर जमिनीच्या मालकीण असलेल्या गयाबाईंवर दुसऱ्याच्या शेतात रोजंदारीवर काम करण्याची वेळ आली आहे. गयाबाईंनी त्यांच्या शेतात सोयाबीन पेरलं, मात्र दुष्काळामुळं त्याला शेंगांचा पत्ताच नाही. उत्पन्न हातावर किती पडेल याचा भरोसा नसताना गयाबाई दुसऱ्याच्या शेतात कधी कधी मजुरी करतात. इतरांच्या शेतातही प्रवास सुरू आहे. मागालच्या वर्षी मक्का होती, पोरं काही लक्ष देत नाही. म्हटलं कोरडं होती जमीन, ते काही पाणी सोडत नाही. पोट कसं बघतं? पोट मजुरी भागराले काही देते काही नाही देत, नुसत्या करून देते, सल्ला देत नाही. गयाबाईंना 2 मुलं आणि 2 मुली. लग्न होऊन मुली सासरी गेल्या, मात्र आयुष्याच्या उतारवयात 2 पैकी एकही मुलगा त्यांना सांभाळायला तयार नाही. त्यामुळं नातलगांनी दिलेल्या मातीच्या 4 भिंतींच्या घरात राहण्याची वेळ गयाबाईंवर आली आहे. तिथं वीज नसल्यानं गयाबाईंचं आयुष्यच अंधारमय झालंय. ना पोटच्या पोरांचा आधार, ना उत्पन्नाची हमी, ना रोजगाराची. गयाबाईंचं जगणंच कठीण झालंय. त्यामुळे एका भाकरीसाठी क्विंटलभर वेदना सोसणाऱ्या गयाबाईंना हवाय तुमच्या मदतीचा हात. नितेश महाजन, झी मीडिया, जालना. तर ही होती गयाबाईंची कहाणी. कर्ज आणि नापिकीच्या गर्तेत अडकलेला शेतकरी मृत्यूला अक्षरशः कवटाळतोय, पण त्याच्या जाण्यानं त्याचं कुटुंब मात्र उघड्यावर पडतं. असंच एक कुटुंब आहे नांदेड जिल्ह्यातल्या कोंढा गावचं. काय प्रश्न आहे त्या कुटुंबासमोर पाहूयात. नांदेड जिल्ह्यातल्या कोंढा गावातलं हे कदम कुटुंब. कर्ता पुरुष केशव कदम 2 एकर जमिनीच्या तुकड्यावर 6 जणांच्या कुटुंबाचं पालन पोषण करायचा. मात्र कर्ज आणि सततच्या नापिकीपुढे केशव कदम हरले आणि त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या मागे पत्नी, शिकणाऱ्या 2 मुली, मुलगा आणि म्हातारे आई वडील उरलेत. थकीत झाला, थकीत म्हणजे कोणी देईना, देलं तर कोणा फिटन. मनुष्याने आखर शेवटी त्याने एकच विचार केला की राहून काय करायचं, तर कोर्टामध्ये जाऊन गळफास घेतला. दुष्टकाळीसाठी काचिकाला सोय लागणं गेली, काचिकाला सोय लागणं गेली म्हणून त्यानं काय करायचं, काय करू कसं करू म्हणून त्यानं आपलं करून टाकलं, त्यानं आपली सोय केली. केशव कदम आणि त्यांची पत्नी मिळून 2 एकर शेत जमिनीत मेहनत घ्यायचे, तर इतर वेळी दोघे मोलमजुरीलाही जायचे. आता कर्ता पुरुषच गेल्यानं मुलांचं शिक्षण, म्हाताऱ्या सासू सासऱ्यांचा औषधांचा खर्च, शिवाय घर गाडा चालवायचा कसा याची चिंता सरस्वती कदम यांना पोखरते. कसं करा, आपण पुरी होतो का रोज मंजुरी करून, दोघांची मंजुरी पुरी होत नव्हती, आता एकट्याची कशी पुरी होईल. म्हातारीचे डोळे काढे लढून लढून म्हातारी जागीच आहे, म्हातारे घरीच बसून राहत आहे म्हणून आता कसं करायचं काय नाही तुम्हीच ठरवायचं. आता 3 मुलीचे लग्न कसे करायचे. विज्ञान शाखेच्या पहिल्या वर्षाला शिकणारी काशीबाई कदम हिला आपल्या कुटुंबाची ही वाताहत पाहवत नाहीये. तिला पुढे शिकायचंय, सोबतच काम करून कुटुंबालाही आधार द्यायचा आहे. शिक्षण होत नाही म्हणून मग आता होईल तेवढं शिक्षणाकडेच लक्ष देऊन, जमलंच तर मग जॉब पण करायची इच्छा आहे.
आयुष्य संपलं की प्रश्न सुटले असं समजून निराशेतून आत्महत्येचं पाऊल उचललं जातं। मात्र मागे उरणाऱ्यांचं आयुष्य त्यामुळे अधिकच बिकट होतं। केशव कदम यांचं कुटुंब सध्या याच हलाखीतून जात आहे। स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांना भक्कम आधाराची गरज आहे। सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड। खरंय, त्या शेतकऱ्याच्या आईनं म्हटल्याप्रमाणे त्यांनी तर आपली सोय केली, पण कुटुंबाचं काय। दुष्काळामुळे मराठवाड्यात शेतमजुरांचे हाल होत आहेत। हाताला काम नसल्यानं इथल्या काही कुटुंबांवर तर भीक मागून पोटाची खळगी भरावी लागते। दुष्काळावर मात कुटुंबांना साथ या अभियानांतर्गत लातूरच्या संतराम माने कुटुंबाची ही कहाणी। हे आहे लातूर जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यातलं संताराम माने आणि त्यांचं कुटुंब। घरात 18 विश्व दारिद्र्य। पोटाची खळगी भरण्यासाठी टोपल्या बनवण्याचा त्यांचा व्यवसाय। मात्र दुष्काळामुळे हा व्यवसाय देखील चालत नसल्यानं पिना, फण्या आणि टिकल्यांचा व्यवसाय त्यांनी स्वीकारला। जिथं जगणंच कठीण झालंय तिथं या गोष्टी खरेदी करणारही कुणी नाही। त्यामुळे संताराम माने आणि त्यांची पत्नी रेखा मिळेल ते काम करून कुटुंबाची गुजारण करतायत। घर आता चलते, आता असंच भागत आहे थोडं थोडं। कुठं बायानं बोललं लग्न यावाचे भांडे घासाय द्यायचं, त्याच्यावर भागवायचं थोडं। लेकरायला पाठवायचं इथं गावात बायापाशी घरोघरी, मग ती आणून दे, लेकरं आणले की मग भाग खायचं। आधीच दारिद्र्य आणि त्यात दुष्काळ, यामुळे माने यांच्या शाळेत जाणाऱ्या दोन्ही मुलांवर घरोघरी जाऊन भीक मागून खाण्याची वेळ आली आहे। ज्या दिवशी घरात काहीच खायला नसेल त्या दिवशी तिखट मिठाची फोडणी देऊन माने कुटुंब पोटाची खळगी भरत। कोण आणले तुकडे जाऊन, कोण आणत हे? मी आणतो गावातून जाऊन। काबाड कष्ट करूनही दुष्काळावर मात करता येत नसल्यानं संताराम यांच्या मनात प्रसंगी वाईट विचार येतात। मात्र मुलांकडे पाहून कसबस जीवन जगत असल्याचं माने सांगतात। त्यांचा मोठा मुलगा सुरेश तर अभ्यासात हुशार, शासकीय पॉलिटेक्निकच्या दुसऱ्या वर्गात तो शिकतोय। नागरिकांच्या मदतीवर प्रसंगी पोटाला चिमटा काढून त्याचं शिक्षण सुरू आहे। फुगे पिना करायला गेलो तर पाऊस नाही, फुगे पिना बी कोणी घेणार। तेला देवाचे कार्यक्रम केले, ते भांडे गावात काही स्वयंपाक झाला ते भांडे घासता, पत्रळ्या उचलता, भांडे देतो, झाडून करता, त्याच्यामुळे लोक ते उरलेले तेल, तळलेले तेल आम्हाला देतात। दुष्काळानं मराठवाड्यातल्या नागरिकांचं जगणंच कठीण झालंय। पावसावर आधारित शेती असणाऱ्या संताराम मानेच्या कुटुंबावर तर अक्षरशः भीक मागण्याची वेळ आली आहे। अशा कठीण समयी संताराम माने यांना हवाय तुमच्या मदतीचा हात। शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर। दुष्काळामुळे हैराण झालेल्या या कुटुंबांना तुमची साथ हवी आहे। दुष्काळाच्या भीषण झळा बळीराजाचं आणि त्यासोबतच त्याच्यावर अवलंबून असणाऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करत आहे। पैठण तालुक्यातल्या आखतवाडा गावचे नारायण कुबरे हे त्यापैकीचे। बघूयात नारायण रावांची ही करुण कहाणी। नारायण कुबरे वयाच्या 65व्या वर्षी रोजगाराच्या चिंतेनं त्यांची झोप उडाली आहे। करणार तरी काय, दुष्काळामुळे कुणाच्या शेतात काम नाही, त्यामुळे गेली कित्येक वर्ष शेतमजुरी करून गुजराण करणाऱ्या नारायणरावांना आता काम मिळणं कठीण झालंय। नारायणरावांचं दुर्दैव इथेच थांबत नाही। पैशांअभावी त्यांच्या बायकोचा मधुमेहानं मृत्यू झालाय। चांगला उपचार करण्यासाठी पैसेच नसल्यानं बायकोला वाचवू शकलो नसल्याचं शल्य त्यांना आहे। निपुत्रक असलेल्या या दाम्पत्यानं 6 वर्षांपूर्वी एका नातलगाच्या मुलाला दत्तक घेतलं। हा दत्तक मुलगा आता 7 वर्षांचा झालाय, पण त्याला आधार देणाऱ्या नारायणरावांनाच आता आधाराची गरज आहे। गावात कुणी खायला दिलं तरच या बाप लेकाचं पोट भरत। एकटं काम नाही लागत साहेब, काळजी अशी टारमळ होती, काम नाही लागत। मग कसं ते घर काय, आता बसणं पासणं कोणाकडून आणायला लागत, काम केलं मग पैसे द्यायला लागत, काम केलं आता कुठं पैसे येत, धान्याला तर आणायला पैसे नाही, तिकडून पैसे असे। आलेला दिवस कसा ढकलावा हेच नारायण रावांना समजेन असं झालंय। शेजारीही त्यांना मदतीची गरज आहे हे मान्य करतात, पण अडचणीत असलेले गावकरी तरी किती दिवस पुरणार असा प्रश्न आहे। या कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावरच। आता पाऊस पडल्या न कारणानं कुठं काम मिळत नाही, काही मिळत नाही, दोन वेळेचं जेवायचं त्यांचं मुश्किल होऊन जातं, कोणाकडून मागून असेल
आता तुम्हाला त्यांनी सांगितलं की एखादा धडा ज्यावरी वगैरे असेल घ्यायची आणि त्याच्यावरती उदरनिर्वाह चालवतात. आणि आता त्यांना एकदम हलाकीची परिस्थिती असल्याकारणानं कोणी पैसे म्हणाव किंवा कामसुद्धा म्हणाव देत वगैरे नाही, परंतु तरीही त्यांची अत्यंत धडपड असते. या वयातही नारायणरावांकडे हिंमत आहे पण मार्ग दिसत नाहीये. पोटाची खळगी भरण्यासाठी संघर्ष करावा लागतोय, त्यामुळेच त्यांच्या या संघर्षाला गरज आहे ती मदतीची, तरच नारायणराव आणि त्यांचा चिमुकला जगू शकेल. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. आपल्या सगळ्यांची पोटाची खळगी भरणारा हा बळीराजा स्वतः मात्र दुष्काळामुळे बळी पडतोय. या काही कहाण्या आपण बघतोय आणि निश्चितच आमची खात्री आहे की तुम्ही यांना मदत कराल. मदत करण्यासाठी अर्थातच तुम्ही कुठे आणि कशी मदत करायची ते पहा. मदतीसाठी आमचा पत्ता Z24 बी विंग, चौथा मजला, मधु इंडस्ट्रियल इस्टेट, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 13. दूरध्वनी क्रमांक 02224827821. दुष्काळावर मात आणि कुटुंबांना आपली साथ. हिंगोली जिल्ह्यातले शेतकरी प्रल्हाद इघारे यांची कहाणी अक्षरशः मन हेलावून टाकणारी आहे. उतरत्या वयातही त्यांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. नातवंड खेळण्याच्या वयात खांद्यावर कुऱ्हाड टाकून कामावर निघालेले हे आहेत प्रल्हाद लक्ष्मणराव इघारे. औंढा नागनाथ तालुक्यातल्या लांडाळा गावचे रहिवासी. हाताशी 4 एकर जमीन पण तीही कोरडवाहू. नापिकीमुळे कर्जाचा बोजा वाढत चाललाय. व्याजानं पैसे घेऊन यंदा 4 एकरात सोयाबीन पेरलं पण पाऊसच न झाल्यामुळे प्रल्हाद इघारे हवालदिल झाले. घरातल्या 6 जणांना पोसायचं तरी कसं असा प्रश्न त्यांना पडलाय. 4 एकर सोयाबीन पेरलं होतं, नापिकी झाली, पाऊस बरोबर पडेन, 3 वर्षापासून शेतीचे उत्पन्न नाही बरोबर, शेतात पाणी नाही, घरची परिस्थिती बिकट आहे, दुकानदार शेतात गेले, दुकान गेले, सामान कोणी देईना, बँक कर्ज देईना पुन्हा. लाडक्या मुलाच्या मृत्यूचं दुःख पचवत प्रल्हाद इघारे दुष्काळाशी 4 हात करू पाहताय. पण उतार वयातली त्यांची धडपड पाहून त्यांच्या मातोश्रींच्या डोळ्यातल्या धारा थांबतच नाहीये. काय खावत आहे मग, काय नाही, लेकरांना मागा पुढे पाहिलं नाही, काय नाही, उपाशी तपाशी राहून त्यानं नोकरी धरली पण देवानं नाही दिलं हे केलं. घरात अन्नाचा कण नाही. दोन खोल्यांचं घर तेही पडकं, त्यात मुलांचं शिक्षण, बायको आईचा दवाखाना आणि त्यात निसर्गाचा लहरीपणा. चारी बाजूंनी संकटाचे ढग दाटून आलेत. गेल्या वर्षी पुन्हा दुष्काळ झाला, ह्याच्यानंतर यावर्षीही दुष्काळ आहे. सतत 3 वर्षापासून आम्ही दुष्काळाच्या खाईत लोटलेलो आहोत. आम्ही इतके हतबल झालेलो शेतकरी, यावर्षी आता आत्महत्या करायची गरज नाही, आपोआपच अटॅक होऊन मरणारे शेतकरी, वैफल्यग्रस्त झाले शेतकरी. दुष्काळाला कंटाळून तरणेबाण शेतकरी आत्महत्या करत असताना इघारेंचा या वयातला संघर्ष इतरांना प्रेरणा देणारा आहे. म्हणूनच खऱ्या अर्थानं त्यांना गरज आहे तुमच्या मदतीची. गजानन देशमुखसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, हिंगोली. या सगळ्यांचे अश्रू पाहून कदाचित तुम्हालाही अश्रू आले असतील, पण केवळ तो विचार करू नका, कृती करा. या दुष्काळांना, दुष्काळग्रस्तांना मदत करा आणि कारण या दुष्काळग्रस्तांना हवी आहे तुमची मदत. गयाबाई पंडित आपण बघितल्या, सरस्वती कदम, संतराम माने. Z24 ही विशेष मोहीम आहे. त्यानंतर नारायण कुबरे, प्रल्हाद इघारे, गाव आखातवाडा पैठण आणि हिंगोलीतले. दुष्काळावर मात आणि कुटुंबांना आपली साथ. हिंगोली जिल्ह्यातले शेतकरी प्रल्हाद इघारे यांची कहाणी अक्षरशः मन हेलावून टाकणारी आहे. उतरत्या वयातही त्यांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. नातवंड खेळण्याच्या वयात खांद्यावर कुऱ्हाड टाकून कामावर निघालेले हे आहेत प्रल्हाद लक्ष्मणराव इघारे.
औंढा नागनाथ तालुक्यातल्या लांडाळा गावचे रहिवासी. हाताशी 4 एकर जमीन, पण तीही कोरडवाहू. नापिकीमुळे कर्जाचा बोजा वाढत चाललाय. व्याजानं पैसे घेऊन यंदा 4 एकरात सोयाबीन पेरलं, पण पाऊसच न झाल्यामुळे प्रल्हाद इघारे हवालदिल झाले. घरातल्या 6 जणांना पोसायचं तरी कसं असा प्रश्न त्यांना पडलाय. 4 एकर सोयाबीन पेरलं होतं, नापिकी झाली, पाऊस बरोबर पडेन, 3 वर्षापासून शेतीचे उत्पन्न नाही बरोबर, शेतात पाणी नाही, घरची परिस्थिती बिकट आहे, दुकानदार शेतात गेले, दुकान गेले, सामान कोणी देईना, बँक कर्ज देईना पुन्हा. लाडक्या मुलाच्या मृत्यूचं दुःख पचवत प्रल्हाद इघारे दुष्काळाशी 4 हात करू पाहताय, पण उतार वयातली त्यांची धडपड पाहून त्यांच्या मातोश्रींच्या डोळ्यातल्या धारा थांबतच नाहीये. काय खावत आहे मग, काय नाही, लखरांना मागा पुढे पाहिलं नाही, काय नाही, उपाशी तपाशी राहून त्यानं नोकर की धरली, पण देवानं नाही दिलं हे केलं. घरात अन्नाचा कण नाही. दोन खोल्यांचं घर, तेही पडकं, त्यात मुलांचं शिक्षण, बायको आईचा दवाखाना आणि त्यात निसर्गाचा लहरीपणा, चारी बाजूंनी संकटाचे ढग दाटून आलेत. गेल्या वर्षी पुन्हा दुष्काळ झाला, ह्याच्यानंतर यावर्षीही दुष्काळ आहे. सतत 3 वर्षापासून आम्ही दुष्काळाच्या खाईत लोटलेलो आहोत. आम्ही इतके हतबल झालेलो शेतकरी, यावर्षी आता आत्महत्या करायची गरज नाही, आपोआपच अटॅक होऊन मरणारे शेतकरी, वैफल्यग्रस्त झाले शेतकरी. दुष्काळाला कंटाळून तरणेबाण शेतकरी आत्महत्या करत असताना इघारेंचा या वयातला संघर्ष इतरांना प्रेरणा देणारा आहे. म्हणूनच खऱ्या अर्थानं त्यांना गरज आहे तुमच्या मदतीची. गजानन देशमुखसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, हिंगोली. या सगळ्यांचे अश्रू पाहून कदाचित तुम्हालाही अश्रू आले असतील, पण केवळ तो विचार करू नका, कृती करा. या दुष्काळांना, दुष्काळग्रस्तांना मदत करा, आणि कारण या दुष्काळग्रस्तांना हवी आहे तुमची मदत. गयाबाई पंडित आपण बघितल्या, सरस्वती कदम, संतराम माने, जी 24 तासची ही विशेष मोहीम आहे. त्यानंतर नारायण कुबरे, प्रल्हाद इघारे, गाव आखातवाडा पैठण आणि हिंगोलीतले. महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पसरलाय, पावसानं पाठ फिरवली, काळे ढगही आल्या पावली निघून गेले, बळीराजाच्या शेतात काही उगवलं नाहीच, पिण्याच्या पाण्याचीही बोंब झालीय. या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी झी मीडियानं पुढाकार घेतला. शेतकऱ्यांवर हे मोठं विघ्न ओढवलं असतानाच विघ्नहर्त्या गणेशाचा उत्सव सुरू होतोय. घोटभर पाण्यासाठी शेतकऱ्याचा जीव कासावीस झाला असताना आपण धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करायचा. म्हणूनच झी 24 तास तमाम गणेशोत्सव मंडळांना कळकळीचं आवाहन आहे. यंदाच्या गणेशोत्सवासाठी जमलेली थोडीफार रक्कम दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी द्या. आपण त्यांच्या पाठीशी आहोत असा विश्वास त्यांना द्या. झी 24 तासवरील दुष्काळग्रस्तांच्या कहाण्या पाहून काही गणेशोत्सव मंडळांनी आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. हाच कित्ता इतर गणेशोत्सव मंडळांनीही गिरवण्याची गरज आहे. अन्नदात्या शेतकऱ्याला जगवण्यासाठी, त्याला आधार देण्यासाठी प्रत्येकानं हात पुढे करूया, सढळ हस्ते दान करूया.
दुष्काळग्रस्तांना मदत पाठवण्यासाठी आमचा पत्ता जी 24 तास मधु इंडस्ट्रियल इस्टेट बी विंग चौथा मजला पांडुरंग बुधकर मार्ग वरळी मुंबई 400013 दूरध्वनी क्रमांक 02224827821 जी 24 तास रहा एक पाऊल पुढे।